नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर राजेंद्र दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, रेवती चॅनलवर अनुभव शेअर करण्याची संधी मिळाली ही देखील महाराजांचीच इच्छा. अगदी काही महिन्यापूर्वींची गोष्ट, मी बायको मुलांसोबत माझ्या कारने जळगाव येथून नागपूर येथे माझ्या मेवणीच्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या पूजेला निघालो होतो. नागपूरला निघण्यापूर्वीच माझी पत्नी रेणुका हिने येताना थोडे फिरून शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेऊन येऊ असं मला म्हटलं. मी त्यावेळी तिला हो म्हटलं. मग आम्ही नागपूर येथे गेलो. तिथला कार्यक्रम आटोपला. मेवणीच्या आग्रहाखातर 2 दिवस तिच्याकडे जास्त मुक्काम केला. खूप फिरलो, मौज मजा केली. त्यामुळे इकडे माझ्या कामाची सगळी तारांबळ उडाली होती. माझा एक मोठा व्यवहार मी नसल्याने मोडला होता. तो व्यवहार झाला असता तर मला खूप मोठा आर्थिक लाभ होणार होता. माझं नुकसान झालं व माझी मनस्थिती खराब होत गेली. मी कारण नसताना उगाच बायको आणि मुलांवर राग काढू लागलो आणि त्यांना पटकन तयारी करून परतीच्या प्रवासाला निघायचे म्हणून सांगितलं. आम्ही नागपूर येथून निघालो तेव्हा देखील पत्नीने मला शेगाव येथे जाण्याची आठवण करून दिली. पण मी तिच्यावर चिडलो व तिला म्हणालो, आता इतकं दिवस फिरूनही मन भरलं नाही तर शेगावला जायच्या मागे लागलीस. आता शेगाव वगैरे काही नाही, सरळ घरी जायचं. मी चिडलो हे पाहून सगळे अगदी गप्प बसले. मी भरगाव वेगात गाडी चालवत होतो. थोडे अमरावतीच्या पुढे आलो असताना एका ठिकाणी मला रस्त्याच्या कडेला एक पॉश महागडी कार उभी असलेली दिसली. तिथेच एक वयस्कर व्यक्ती त्याच्या 17-18 वर्षाच्या मुलासोबत लिफ्ट मागण्यासाठी इशारा करत होते. मला ते एका मोठ्या घरातील आसामी अडचणीत असल्याचे दिसले. हे पाहून मी गाडी थांबवली व त्यांना लिफ्ट दिली. गाडीत बसल्यावर त्या गृहस्थांनी मला त्याची ओळख करून दिली. ते एक मोठे उद्योजक होते. मुलाला घेऊन शेगाव येथे निघाले होते आणि गाडीमध्येच बंद पडली. मला जरा आश्चर्य वाटलं की एवढा मोठा उद्योगपती आसामी ज्याला कुठल्या बस ट्रेनमध्ये प्रवास करायची सवय नाही, ती त्याची गाडी बंद पडली तरी त्रास सहन करत शेगावला का जाण्याचा अट्टहास करत होता. मी त्यांना विचारलं की शेगाव येथे जाण्याचं काही विशेष कारण आहे की सहज निघालात. तेव्हा ते म्हणाले, हा माझा मुलगा प्रीतम, ह्याला नुकताच एका भयंकर अपघातात खूप जीव घेण्याप्रसंगाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी डॉक्टरांनी देखील आशा सोडून दिली होती याच्या वाचण्याची. मग शेवटी मी महाराजांना वचन दिलं की ह्याला जीवनदान दिलं तर मी 21 गुरुवार मुलाला तुमच्या दर्शनासाठी शेगाव येथे घेऊन येईल. आणि मग एक चमत्कार घडत गेला. त्यावेळी मरणाच्या दारात असलेल्या माझ्या मुलाची प्रकृती हळूहळू सुधरत गेली व तो पूर्णपणे बरा झाला व मी महाराजांना वचन दिल्याप्रमाणे आता दर गुरुवारी शेगाव येथे दर्शनासाठी ह्याला घेऊन जातो. हा माझा 5वा गुरुवार आहे. मी विचार केला, हा एवढा मोठा उद्योगपती, हा त्याचे काम सोडून 2 दिवस शेगाव येथे येतो, ह्याचे तर किती मोठे कामाचे नुकसान होत असेल. त्याचं ह्याला काहीच फरक पडत नाही का? मी माझ्या मनातील गोष्ट शेवटी त्यांना विचारून टाकली. त्यावर ते म्हणाले, जेव्हा मुलगा मरणाच्या दारात होता तेव्हा जवळ 1,00,000,000 करोड रुपये असून ते उपयोगी नव्हते. त्यावेळी कामी आले ते फक्त महाराजांचे आशीर्वाद. म्हणूनच म्हणतात ना, जान हे तो जहान हे. जीवन असेल तर कितीही पैसा कमवता येईल. पैशाला किंमत आहे पण ती मर्यादित. त्या मर्यादेपलीकडील पैसा देखील कागदाचे कपटे ठरतात.
त्या उद्योगपतीचं बोलणं माझ्या मनाला बोचलं व मला माझीच लाज वाजली की मी फक्त एका व्यवहारात नुकसान झालं म्हणून महाराजांचा अनादर करून निघालो होतो आणि हे इतके मोठे उद्योगपती असूनही त्यांना महाराजांच्या समोर त्यांचा पैसा गौण होता। खरंच मला माझी चूक कळली। मी लिफ्ट देताना त्या गृहस्थ यांना अकोल्यापर्यंत सोडून पुढे मी सरळ मार्गाने माझ्या घरी येणार होतो, पण जेव्हा मला माझी चूक लक्षात आली तेव्हा मी सरळ त्या गृहस्थ यांच्या समवेत शेगाव येथे आलो, महाराजांचे दर्शन घेतले व त्यांची क्षमा मागत म्हटलं की माझ्या डोळ्यावर जेव्हा जेव्हा गर्व, अहंकार, लोभ, मोह यांच्या वासनेचा पडदा पडला असेल तो असाच येऊन तुम्ही दूर करावा, जेणेकरून मी तुम्हाला विसरणार नाही, नेहमी मला तुमच्या कृपेछायेत राहण्याचा आशीर्वाद द्यावा। मी त्या उद्योगपती यांचे देखील खूप आभार मानले की त्यांच्यामुळे माझी चुकलेली वाट मला गवसली। पुढे मी जेव्हा परत गावी परतलो तेव्हा 2 दिवसात माझ्या व्यवसायात मला भरपूर आर्थिक लाभ झाला, माझं सगळं नुकसान भरून निघालं। मला आता कळून चुकलं की महाराज अगदी योग्य म्हणाले होते, पहिली संपत्ती शरीर म्हणजे आपलं आरोग्य, दुसरे घरदार म्हणजे आपलं कुटुंब आणि मग सगळी माया म्हणजे धन, संपत्ती, जमीन, जवाहर। जर आपले आरोग्य चांगले असेल तर आपण आपल्या कुटुंबाला चांगलं सांभाळू शकतो। जर कुटुंबातील प्रत्येक जण सुसंस्कारी व सुशिक्षित असेल तर आपोआपच सगळे भौतिक सुख तुमच्याकडे नांदतात व त्याचा उपभोग घेता येतो, अन्यथा सारं व्यर्थ असते। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची। आजचा प्रश्न असा आहे की महाराजांची भक्त बायजाबाई हिच्या आईचे नाव काय आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे, महाराज हे कंस खाण्यासाठी भक्त पंकटलाल यांच्या मळ्यात गेले होते आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं रामदास रायभोले, 2 कल्पना एलंकुचवार, 3 अदिती चौधरी, 4 कुमुदनी मेहंदळे, 5 प्रांजली काटोले, 6 सौपुष्पा बनसोड, 7 विश्वास बनसोड, 8 संदीप सरावते, 9 प्रकाश आदिवारेकर, 10 नम्रता शर्मा, 11 श्रीराम खुळे, 12 मंगला टिकले, 13 राजेश फरांदे, 14 नेहा नरेदी, 15 अर्चना दामले, 16 लतिका क्षीरसागर, 17 श्वेता देशमुख, 18 मंगेश इंगळे, 19 यश गेमर, 20 सौ अश्विनी कुलकर्णी, 21 निलिमा देहाले, 22 शैलेंद्र खोत, 23 सुमेधा ससे, 24 कुसुम पडवळ, 25 युजर दिशा, 26 सविता चौगुले, 27 ज्योत्स्ना जाधव, 28 पपिता भुरखंडे, 29 विद्या वानखेडे, 30 अरुणा घोडे, 31 नॉर्मल युजर, 32 सुरेश तिबडेवाल, 33 सानिका चोरे, 34 राजकुमार पाटील, 35 विद्याधर जावडेकर, 36 ज्योती नळकांडे, 37 वैभव गोळे, 38 कविता खोत, 39 सुचेता आरंके, 40 रामेश्वरी देसाई, 41 रमेश काळे, 42 पल्लवी पाटोळे, 43 विशाखा कुलकर्णी, 44 राज औरंगाबाद, 45 योगेश अग्निहोत्री, 46 सुवर्णा पवार, 47 संगीता शिंदे, 48 स्वाती मगदुम, 49 गजानन मेहरे, 50 अक्षता वानखेडे, 51 रेखा आहिरराव,
52 सुनील गिरी 53 मिस्टर हर्षित 54 क्षमा मुरकर। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात भोवते।